विमानात बसणार आणि भुरकन उडत उडत बापरे मजा आहे बाबा एका मुलीची. हा तू आणि आजोबा मात्र इकडेच राहणार. आजोबा तुम्ही का नाही येत आमच्या बरोबर? अगं बेटा, म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं तिकडे येऊन? आणि तुझ्या आजीला तर अंथरुणातून उठता पण येत नाही, बिचारी झोपूनच असते. आजी तू लवकर बरी हो ना ग, अशी काय करतेस ग? आपण किनी गार्डन मध्ये जायचं. अंजू, अंजू, अंजू आई बोलते जा जा लवकर जा. ती बॅगा भरते ग, आत्ताच म्हणाली काही लुडबुड करू नकोस, बाहेर जा म्हणून मी इकडे आले. तर तू म्हणतेस की आज जा, मग मी करू तरी काय? अगं त्यांना त्रास देऊ नकोस, पप्पा आणि मम्मी बॅगा भरतायत ना, जा त्यांना मदत कर जा. आणि तुझी पण तयारी व्हायची की अजून? चला 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 जा, पळा पळा जा लवकर. हो आली ग. हे फुलपाखरू होता आज दिवस इथे नसणार आणि सगळं घर खायला उठणार. हो ना, तिची चिवची वाजते भोवताली म्हणून माझा वेळ तरी बरा जातो. आता 8 दिवस पुढचे चिडी चूप. गुड इव्हिनिंग. अगं बाई या या या. कशा आहात तुम्ही? अगदी बरी हो. या वीणबाई या. तुम्ही की नाही मला स्वातीची मम्मी नाही तर अरुंधती म्हणा, हे वीणबाई वगैरे नको. कसंच वाटतो म्हणजे अगदी म्हातारा झाल्यासारखं. माझं अजून 55 सुद्धा झालं नाहीये. स्वातीचे पप्पा तर म्हणतात की मी 40 देखील वाटत नाही. तुम्ही अशाच तब्येतीने छान अगदी तरुण राहा हो. हो ना, नाही तर तुमचा आजार आपला वाढतोच आहे. जेव्हा बघा होता तुम्ही आपल्या झोपलेल्या. अहो तिनं काही आजाराला आमंत्रण दिलेलं नाहीये, बिचारीचे भोग आहे भोगते. अहो तेच तर म्हणते मी, आणि आजार पण कसा तर भरपूर विश्रांती. शिवाय दिमतीला सून आहेच, त्यामुळे काय हवं नको त्याची चिंताच नाही. तुम्हाला पण आता सून येणार ना, निखिलचं लग्न करताय म्हणे. हो पण मी दोघांनाही सांगितलंय, लग्न झाल्यावर 10 घरात अजिबात लक्ष द्यायचं नाही. म्हणजे काय, स्वतःच करिअर आणि मॅरिटल लाईफ एन्जॉय करायचं. अहो घरात काम करायला नोकर आहेतच. शिवाय सुनबाईला प्रायव्हसी हवी म्हणून मी वेगळा फ्लॅट घेऊन ठेवलाय.
म्हणजे लग्नानंतर निखिल वेगळा राहणार की काय? मग राहायलाच हवं. अहो त्यांना स्वातंत्र्य नको का? अहो असं कसं म्हणता तुम्ही? आई वडिलांची माया म्हणजे दुधावरची साय असते. त्यांनी संसारातले चटके देखील सुसह्य होतात. अहो या संकल्पना आता आउटडेटेड झाल्या आहेत. त्यावेळी देखील मी माझ्या नवऱ्याच्या मागे लागून वेगळा संसार केला. अरे मामा. अरे स्वाती. अगं मी निघताना फोन करणारच होते तुला. अगं हो ग, पण म्हटलं जाण्यापूर्वी तुम्हाला विश करून जावं. तू एअरपोर्टला येणार होतीस ना? अगं येणार होते ग, पण आमच्या लायन्सची आज मीटिंग आहे आणि मी तिकडे गेले ना तर किती प्रॉब्लेम होईल. बर हे गे. एवढे नको माझ्याकडे आहेत. असू देत ग. लग्नानंतर पहिल्यांदाच 7 वर्षांनी चाललेस हिल स्टेशनला. भरपूर खरेदी कर, भरपूर शॉपिंग कर आणि ती मिडल क्लास मेंटॅलिटी बाजूला ठेव आणि 8 दिवस तरी जरा श्रीमंतीत राहा. अंजू कुठे? अंजू. अगं मामा आली आहे, बाहेर ये. या या या. कशी आहे सोना? ए मम्मी आजी, तुझ्या आजी सारखा गालाचा मुका घे ना ग, किती मज्जा येते. शी, लहान मुलांचा गालाचा मुका घ्यायचा नसतो, त्यामुळे ते आजारी पडतात. कळलं? हे बघ, या पुढे तू कुणालाही तुझ्या गालाचा मुका घेऊन द्यायचा नाही, समजलं? एनिवे तुम्ही वेळेवर पोहोचा एअरपोर्टवर. एक्सक्यूज मी. हॅलो. या या या, आय एम ऑन द वे. या, आय विल बी देअर ॲट 7:30 शार्प, डोंट वरी. बाय बाय. सॉरी मला की नाही उशीर होतोय, मी निघते आता. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. माझं एक तुम्हाला सजेशन आहे. बोला. यांना तुम्ही योगा केंद्रात घेऊन या. आमच्या लायन्स इथे जवळच योगा केंद्र आहे. शी विल बी ऑल राईट सून. अहो तिला अंथरुणातून उठता येत नाही, ती कशी काय करणार योगा? अहो तेच तर म्हणते मी, त्यांची विल पॉवर जरा कमजोर आहे. तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन या. पुढच्या आठवड्यात आमचं इथे लेक्चर आहे, ते अटेंड करतील, मग त्यांची तब्येत चांगली होईल. पण तुम्हाला उशीर होतोय म्हणत होता. हो हो मला उशीर होतोच आहे. बरं मी निघते. बरं, हॅपी जर्नी. बाय. अच्छा बाय, जाते हा मी. टेक केअर. आणि हो हे बघ, सिमल्याला पोहोचल्यावर मला फोन कर. हा हो हो, मोबाईल वर केलास तरी चालेल. बाय, टेक केअर. चल. नीट जा आणि पैसे वगैरे सांभाळून ठेव प्रवासात. काळजी करू नकोस ग तू. अंजूची पण काळजी घे. बाय बाय. काय करतेस? चल चल आधी तू माझे कपडे दे ना, मी 2 मिनिटात तयार होते. चल माझ्याकडे पण लक्ष दे. चल पटापट. चल चल लवकर. चल तयारी बाकी आहे म्हणजे. चल पण चल कपडे लवकर. चल पण. स्वातीची मम्मी इथं आली ना की माझ्या पोटात गोळा झोपतो. केव्हा काय बोलेल त्याचा नेम नाही. हळू बोला स्वाती, ऐकेल ना आतमध्ये. कसा आईचा नवरा हिच्याबरोबर संसार करतो इतकी वर्ष, परमेश्वर ठो. तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? नसते उठाट. तुझ्यात म्हणे मी पॉवर नाही. आता असं करतो, बाहेर जातो आणि 300 वॅटचा एक बल्ब घेऊन येतो तुझी विल पॉवर वाढवायला. वसुंधा येऊ का? अरे ये ये बघा ये. नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. आमचं बिटुला कुठे? अंजू आत आहे हो. बिटुल्या, हे बिटुल्या. आजोबा तुम्ही? अरे खाऊ आधी पहिला. ए आजोबा, मी आता फार गाईते कपडे करायचे, आज जाऊ? जा बेटा जा 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 जा. बस बस रमाकांत बस. काय सुनबाई आहे ना घरात? अरे ती पण खायत आहे. ते सगळे आता सिमल्याला जायला निघाले. हो का? छान छान. सुनबाई, हे सुनबाई, अगं सिमल्याला जाण्यापूर्वी एक कप चहा टाका. अहो माझी आता चहाची वेळ झाली आहे. वसंता तू घेणार का रे चहा? घेऊ की थोडासा. हा कर आता एक तास तयारी, चहा टाकते. तू आता लवकर तयारी कर नाहीतर धपाटा बसेल. काय विचार होतो तो बरं. वसंता मला एक सांग, मी नक्की तुझ्याकडे कशासाठी आलोय? हे तू मला विचारतोय? तब्येत बरी आहे ना? अरे आता तुझी मेमरी चांगली म्हणून तुला विचारलं. आठवलं आठवलं. हा
संधिवातावरचा आयुर्वेदिक काढा वहिनी दिवसातून 3 वेळा घ्यायचा, ताबडतोब सुरू करा. अहो महिन्याभरात तुम्ही धावायला लागणार. आता तुम्ही दोघं हसताय, पण उद्या तुम्ही धावायला लागलात ना तर तुम्हाला आवरणं या वसंताला कठीण जाईल सांगून ठेवतो. सुनबाई झाला का चहा? अगं उशीर होतोय. नाशिकला जाण्यापूर्वी आपल्या त्या मारुती सुरवेला दम्याचं औषध पोचत करायचंय. हो, आणि परत जाता जाता वाटे लायब्ररीतून पुस्तकं घेऊन ती आपल्या नाण्याला पोचती करायची. हा रमाकांत किती लोकांना कसली कसली औषधे देतो परमेश्वर जाणे. अरे बाबा, आपल्याला आगा नाही पिछा, बायको नाही बिराट. निदान लोकांना अशी मदत केली तर उद्या गेल्यावर पोचवायला हजेरी तरी लावतील काय. हो, कशाला अशुभ बोलताय उगीच दिवे लागण्याच्या वेळेला. वहिनी त्यात अशुभ कसलं, आमच्या पण आयुष्याची दिवे लागण होतेच आहे की काय. तात्पर्य काय, नाशिकला ब्रह्मानंद स्वामींच्या आश्रमात मनशांती सप्ताह तिथे निघालोय. वसंत तू येतोय, तिकिटाचा खर्च माझा. मला उत्तम मनशांती आहे आणि तू पण तिथे जाऊ नयेस हा माझा सल्ला आहे. का बाबा, मी का जाऊ नये? अगं हा तिकडे गेला ना तर आश्रमातल्या लोकांची मनशांती भंग होणार. पाहिलं महिनी कसा टोचून बोलतोय तो. अर्थात हे काही मनावर घेणार नाही हा भाग वेगळा. सुनबाई चहा होतोय ना? अगं उशीर होतोय मला. काय प्रवासाला निघालात म्हणे? हो, सिमलाला. अजून तयारी व्हायची आहे. सिंची तयारी कसली? अगं सगळं सामान इकडे माझ्यासमोर आणून दे, 2 मिनिटात बॅगा भरून देतो. आमच्या देशमुख साहेबांचा मुलगा फॉरेनला गेला तर अर्ध्या तासात तयारी केली. रमाकांत, तुला सगळ्या कला कशा काय अवगत आहेत बुवा? अरे बाबा, हे पूर्वजन्मीचं पुण्य. आता जे काही करतोय ना ते पुढल्या जन्मासाठी. चांगला बँक बॅलन्स असलेला बरा. नाही, आम्हाला हे जमलं नाही, आम्ही आपले कर्ज बाजारी. अरे तू तर गर्भश्रीमंत आहेस. वहिनींसारखी धर्मपत्नी, क्षमा आणि रोहित सारखी सोन्यासारखी मुलं, नक्षत्रासारखी सून आणि आमचा बिटुल्या. माणसाला आयुष्यात आणखी काय लागतं? हे सगळं वेळ की नाही याची भीती होती, त्यामुळे आम्ही लग्नच केलं नाही. आणि आता आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी पण खायला उठतं म्हणून मनशांतीच्या शोधात आश्रमाकडे धावतं. एंडलेस जर्नी. वसंता येतो. बहिणी तेवढं औषध नेमाने घेत जरा, येतो मी. सुनबाई ना, सुनबाई येतो मी. हॅपी जर्नी. थँक्यू. हे बघ, रोहितला म्हणावं इथे सिमल्याला थंडी जास्त आहे म्हणून दारू जास्त जातो. हॅपी जर्नी, बाय. बघ राजेला सांग की आपण खेळणी पण आणणार आहोत, खाऊ पण आणणार आहोत. चालला तुम्ही? नाही अहो, हिला खाली मैत्रिणीचा निरोप घ्यायचा आहे म्हणून खाली सोडून येतो. चला. स्वाती, अगं काय करतेस अजून तू? झाली की नाही तयारी? अगं उशीर होतोय, 7:20 फ्लाईट आहे. माहितीये काय, कधीही वेळेवर होणार नाही तुझी. ते परेश आणि हेमा पोहोचले पण एअरपोर्टवर, अर्धा तासापूर्वी निघाले. त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत का? त्या हेमाचे सासू सासरे वृद्धाश्रमात असतात. मला कुठे बाहेर निघायचं म्हटलं की सगळी कट कर, सगळं निस्तरावं लागतं मला. बाबा, ही औषधांची यादी. आईना कुठल्या गोळ्या कधी द्यायच्या सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि हो, कपाटात नीट लावून ठेवलेली आहेत बाटल्या सगळ्या. नीट लेबल वाचूनच उघडा आणि उघडल्यावर पुन्हा व्यवस्थित बंद करून ठेवा. ओके, वरच्या शेल्फवर सगळी औषधं आहेत आणि किचन मध्ये चहा साखर खाण्याचे डबे सगळे व्यवस्थित मांडून ठेवलेले आहेत. तुम्हाला 8 दिवस पुरेल इतकं सगळं आहे. त्या निघा आता तुम्ही, उशीर होतोय तुम्हाला. आमची नका काय काळजी करू. असं तुम्ही म्हणताय हो, मागाहून सगळे नातेवाईक म्हणतील मुलगा आणि सून गेल्या त्यांना टाकून हिल स्टेशनवर फिरायला. काही त्यांची पर्वा नाही म्हणा, पण आपलं सांगितलं.
आता 1.5-2 वर्ष झाली तुम्ही अंथरुणाला खिळून आहात ना, कोण करताय तुमचं सगळं? मीच ना, आणि त्याबद्दल एक अक्षर बोलणार नाही तुम्ही। बाबा कपाटात 1000 रुपये ठेवले, गरज लागणार नाही पण लागलेच तर घ्या। अरे पण मी काढीन ना, माझ्या खात्यावर आहे, मी काढीन बँकेतून। त्याचं काय बाबा तुम्ही? बाबा बऱ्याच वेळेस तुम्ही चाव्या आत विसरता आणि बाहेर जाता, मग आतून लॅच बंद होते आणि आम्ही ऑफिसातून येईपर्यंत तुम्ही बाहेर अडकून बसता। आता आम्ही नसताना असं काही झालं तर केवढी पंचायत होईल? आईंना तर उठताही येत नाही, बाजूच्या फ्लॅट मध्ये चावी द्यावी तर त्यांचा फ्लॅटही बंद। त्यामुळे मग नाईलाजानं आम्ही ठरवलंय की जाताना दरवाजाला कुलूप लावून जायचं। काय बोलतेस काय स्वाती तू? 8 दिवस आम्ही कैदेत राहायचं? बाबा मला पुरतं बोलू तरी द्या, मी नीट विचार करून हा निर्णय घेतलेला आहे। 8 दिवस आम्हाला कुलपात बंद करून ठेवण्याचा निर्णय तू नीट विचार करून घेतलायस हे तू थंडपणे सांगतेस? कोर्टून राहत नाही। असं काय करताय तुम्ही? अहो तुम्ही चावी विसरलात आणि बाहेर अडकलात तर काय करायचं? आम्ही सिमलाहून दुसऱ्याच दिवशी निघावं लागेल। आता इतक्या वर्षांनी मग जातोय, जरा निवांतपणे असू द्या की आम्हाला। तुमचं काहीही बिघडणार नाही, कुलकर्ण्यांकडे दब्याची ऑर्डर दिलेली आहे, त्यांचा नोकर मोहन 2 वेळेस डबा घेऊन येत जाईल, तो आईंना सोबत करेल, तेवढ्या वेळात तुम्ही पाय मोकळे करून येऊ शकता आणि काही गरज लागली तर त्यांना फोन करा तुम्ही, पण चावी मात्र त्यांच्याकडेच राहील। बाबा थोडं समजून घ्या ना तुम्ही, तुम्ही हल्ली बऱ्याच गोष्टी विसरता। दरवाजा उघडा राहिला आणि रात्री घरात जर कोणी शिरलं, चोरी झाली तर काय करणार? आम्हाला कुठलाही धोका पत्करायचा नाही। अरे असू दे असू दे, उशीर होतोय, त्यांना जायच्या वेळेला कशाने वितंडा भात घालायचा? 8 दिवसाचा प्रश्न आहे, निभावून निघेल सगळं, निघा तुम्ही, काही काळजी करू नका। बर आई बाबा निघतो आम्ही, पोचल्यावर फोन करीनच। थांबा आजीची पापी घ्यायला खाली तरी येतो। हो बाबा आता तुम्ही खाली आलात तर रोहितला पुन्हा कुलूप लावण्यासाठी वर यावं लागेल ना, आता इथूनच बाय करा गॅलरीतून, आम्हाला उशीर होतो। कुलकर्ण्यांकडे जाताना चावी देतो, डबा येईल रात्री आणि अजून काही विसरले असेल तर तिथून पोहोचल्यावर फोन कर। अरे अंजू अंजू बेटा टाटा, हां नीट जा, आजोबांची आठवण ठेव, जा जा जा, मम्मी वाट पाहत असेल खाली। टाटा टाटा अंजू बेटा, गेले दरवाजाला कुलूप लावून गेले, आम्हाला बंदीखान्यात ठेवून शिमल्याला गेले 8 दिवस मजा करायला। जा म्हणाव जा मजा करा, आम्ही इथे कडी कुटुंबात सुरक्षित आहोत म्हणाव। आता नका त्रास करून घेऊ, 8 दिवस आहेत, जातील ना कसे? अगं पण जिवंत माणसांना कोंडून घालायची ही कुठली रीत? आपण तरुण होतो तेव्हा आपल्या बरोबर आपल्या घरात आई वडील होतेच ना, आपल्या सारखेच म्हातारे होते, त्यांना आपण कधी कोंडून घातलं होतं का? आपली ताकद तरी होती का त्यांच्या पुढे ब्र काढायची? अहो एकदा माहेरी 2 दिवस नुसती जास्ती राहिले होते तर सासूबाई 2 महिने बोलल्या नव्हत्या माझ्याशी। हॅलो, हां नार्वेकर बोला बोला। हां हां नाही नाही खरं तर ना मीच तुम्हाला फोन करणार होतो। हो नाही नाही काय हो, हे रोहित आणि स्वाती
आठ दिवस जरा बाहेर गावी गेलेत हा त्यामुळं हा आठवडाभर आपलं ब्रिज खेळणं बंद हा नाही नाही तसं नाही हो अहो हिची तब्येत ठाऊक आहे ना तुम्हाला तिला सोडून यायचं म्हणजे हो ते परत आल्यावरती मग नेहमीप्रमाणे आपला ब्रिजचा डाव रंगणार हो हो नाही तसं नाही खरंच नाही खरंच नको थँक्यू थँक्यू गरज लागली तर फोन करीन ना तुम्हाला हो हो ठेव बर अच्छा काय म्हणत होते काही नाही नार्वेकरांसारखा प्रसन्न माणूस उभ्या हयातीत मी पाहिला नाही हो ना पण दैव तरी कसं असतं बघा एक तरी मूल द्यायला हवं होतं नाही का त्याला देवाने संसाराची पाठी ही आपली कोरीच्या कोरीच नाही पण त्याच्यामुळं एक चिंता नाही कोंडून घालायला रक्ताचं कुणीच नाही असं काय हो म्हणता मुलांची वेळ घराला काही शोभा तरी आहे का आपले रोहित आणि क्षमा लहान होते तेव्हाचे दिवस आठवा घर कसं गजबजलेलं भरलेलं असायचं अगदी आनंद वाटायचा क्षमा तर लहानपणी किती सुंदर दिसायची आठवत ना सगळे म्हणायचे सांभाळा बर कोणीतरी पळवून नाही तिला आणि शेवटी तसंच झालं तिला तिचा राजकुमार मिळाला आणि अमेरिकेला घेऊन गेला अमेरिकेला ए नलू मी तुझ्या करता झक्क पैकी चहा करू भाई किती वर्षांनी मला नलू म्हणून हाक मारली विश्वासच बसत नाही अगं आठ दिवस या कोंबड्यात कसे काढायचे या कल्पनेनं खर तर मी अगदी खचून गेलो होतो पण मग ठरवलं हेच आपलं सिमला आणि नैनिताल इथं आपण दोघे हिल स्टेशनला आलो अशी कल्पना करायची आणि मग असा काही उत्साह संचारला अंगात काय विसरू नका तुमचं आणि माझं इतकं प्रॅक्टिकल व्हायची काही गरज आहे का नू माझ्या सगळ्या उत्साहावर पाणी पडलं खर तर मी असा छक्क चहा करणार होतो तुला आता आठ दिवस तुमच्याच हातचा चहा प्यायचा आहे मला मी का करू शकणार आहे मी धडधाकट असते तर अशी वेळच आली नसती नाही खरंच ग अगं गेल्या दीड दोन वर्षात तुझ्या हातचं काही खाल्लं नाही बघ कधी कधी ना जीव अशी बंड करून उठते बरं का परवा ना त्या पानवलकर वहिनींकडे गेलो होतो तर त्यांनी आग्रहानं बटाटे पोहे खायला घातले चांगले झाले होते पण तुझ्या हातची सर नाही सद्दीवाताने लोळी पडले नसते ना तर नलू ठाऊक आहे गाऊ तू तरी काय करणार मग आपल्याला असं कडी कुलपात सुद्धा पडायची वेळ आली नसते ना कोणा का मारतोय अगं तो कारखानीच असेल फिरायला निघाला असणार बहुतेक आता काय सांगू त्याला बाहेरून कुलूप लावलंय म्हणून काय सांगू नका आणि जाऊही नका बघतील कुलूप बाहेरून आणि समजतील नाहीच आहे कुणी घरात म्हणून तेच आता आठ दिवस सूर्यदर्शन बंद अंडर हाऊस अरेस्ट मिस्टर अँड मिसेस केतकर बोथ आर अंडर हाऊस अरेस्ट आत्ता बोलताय अस पण बघता बघता 10 वेळा गॅलरीत चक्र होतील तुमच्या अगं अजून तब्येत धडधाकट आहे माझी एका जागी खिळून बसणं नाही जमत मला हॅलो कोण हा क्षमा अगं क्षमाचा फोन आहे अगं बाई काय म्हणतेस बेटी कशी आहेस आणि शिरीष आणि मुलं काय सांगतेस काय कधी अरे वा अगं क्षमा आणि मुलं डिसेंबर मध्ये येत आहेत मुंबईला हो या या नाही हे रोहित आणि स्वाती ना नाही 8 दिवस बाहेर गावी गेलेत हो सिमल्याला हो नाही आमची काळजी करू नकोस आम्ही ठीक आहोत हा एक मिनिट आईशी बोल हा हॅलो हॅलो क्षमा कशी आहे ग मने
हा हा आणि शिरीष कसा आहे त्याला सांग मी विचारलंय म्हणून. हो हो आणि काळजी घ्या रे बाबा स्वतःची. अगं काय नाही ग त्या अमेरिकेतल्या बातम्या आम्ही ऐकल्या की आम्हाला इथे कबूल आहे ग बाई कबूल आहे पण आम्हाला इथे नाही का काळजी वाटणार सांग मला. हा हा हो अगदी या 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 वाट बघतोय आम्ही. हा अच्छा वा बाई साहेब तुमची लाडकी कन्या डिसेंबर मध्ये येणार आहे आणि चांगली एक महिना राहणार आहे. नशीब तिला नाही सांगितलं कडी कुलपात आम्हाला बंद केल्यात म्हणून. अगं एवढा मूर्ख आहे का मी नलू. अगं मी गॅजेटेड ऑफिसर होतो माझ्या बुद्धीबद्दल काही किमान अपेक्षा तरी बाळगशील की नाही. मला वाटलं की गॅजेटेड ऑफिसरला इतपत विनोद कळतो. ही काय गंमत आहे मला काही कळत नाही. क्षमाचा फोन आला रे आला की तुला नवऱ्याची चेष्टा करावीशी वाट म्हणजे मला वाटतं अंगात उत्साह संचारला की नवऱ्याची विकेट घ्यायची. आता एवढे वर्ष तुम्ही माझी थट्टा करत होता त्याच काय हो. आता मुद्दल तर काय मला वसूल करता येणार नाही निदान व्याज तर करते ना. अच्छा म्हणजे बायको नवऱ्यावर निर्व्याज प्रेम करते असं म्हणतात ते खोटं आहे तर. खरं म्हणजे ते नवऱ्या नवऱ्यावर अवलंबून आहे. नलू तू खरोखरच बुद्धिमान आहेस असा मला आता संशय यायला लागलाय. संशयाचा फायदा मात्र घेऊ नका आधीच सांगते. ग्रेट ग्रेट तुझं हे सगळं मार्मिक बोलणं इतकी वर्ष कुठे केलं होतं. कडी कुलपात बंद करून ठेवलं होतं. तुम्हाला आठवतं का तरुणपणी तुम्ही किती छान छान कविता करायचात ते. तुम्ही चोरून लिहित होतात आणि मी चोरून वाचत होते. काय सांगतेस काय छे हे म्हणजे फारच झालं हा नलू. आज का नाही तुमची एखादी कविता ऐकायचा मूड आहे माझा ऐकवा ना. अगं आता कुठल्या आठवणार त्या कविता तारुण्यातला वेडेपणा असतो झालं तो. त्या तारुण्यातल्या वेडेपणालाच तर महत्व असतं हो. तारुण्यातलं वेडेपण आठवलं ना की म्हातारपण दूर पळून जातं. ऐकवा ना एखादी कविता. अगं पण आता मला त्या कविता आठवत सुद्धा नाहीत. आता कशा काय आठवणार इतक्या वर्षापूर्वीचं लक्षात नाही काय. जाऊ दे एक सांगू. तुमची कवितांची वही आहे ना ती या कपाटाच्या खालच्या कप्प्या डाव्या बाजूला मी अगदी जपून ठेवलेली आहे. काय सांगतेस काय माझी वही बघा तर खरं. अरे जीवापाड जपून ठेवलेली आहेस का. जीवाभावाच्या गोष्टीच तर जीवापाड जपून ठेवायच्या असतात ना. म्हणा ना एखादी कविता. कुठली म्हणू. कुठली म्हणा पण तारुण्यातल्या वेडेपणाची म्हणा. ऐक हा कवितेच नाव आहे तिचं मनोगत. तिचं म्हणजे त्या पहाटे तूच होता शुक्र तारा. त्या पहाटे तूच होता शुक्र तारा चांदण्यांच्या अक्षतांचा तू पिसारा. ती तुझी होती मिठी नक्षत्रमाला. ती तुझी होती मिठी नक्षत्रमाला चंद्रही तेव्हा जरासा थांबलेला. चिंब ओली मी उभी झालास वारा. चिंब ओली मी उभी झालास वारा त्या पहाटे तूच होता शुक्र तारा चांदण्यांच्या अक्षतांचा तू पिसारा. देह हा झंकारुनी झाल्या सतारी. देह हा झंकारुनी झाल्या सतारी. बकुडीच्या हळव्या फुलांची शेज झाली. पालखी आली धुक्याची
स्वागत आला, पालखी आली धुक्याची स्वागत आला, त्या पहाटे तूच होता शुक्र तारा, चांदण्याच्या अक्षतांचा तू इशारा, त्या पहाटे तूच होता शुक्र तारा। शेजारच्या बिल्डिंग मध्ये असत कोणतरी आला आणि आवाज करू नको, मी हा दरवाजा बंद करून घेतो, म्हणजे कोणी असत लवकर लवकर बंद करा, आवाजचा बळ आल्यासारखं वाटतंय पण मला, तुम्ही तुम्ही नीट आधी घट्ट दरवाजा लावा। घाबरलो आपण, हत्तीचा तू आहेस होय, आम्हाला वाटतं कुणी चोर आला की काय, काहीतरीच काय, हा मालकाने डबा पाठवून दिलाय, ताईनी सांगितलं होता बरोबर 9 वाजता घेऊन जा, कसा आलोय, जरा लवकर का नाही आलास, मी जरा बाहेर तरी जाऊन आलो असतो, मला काय ठाऊ, मालकाने सांगितलं 9 वाजता डबा घेऊन जा, बरं बरं आजी गरम गरम जेवून घ्या, तोवर मी थांबतो। हे बघ आम्हाला आता जेवायचं नाही, तू डबा ठेव आणि जा, आणि उद्यापासून बरोबर 7:30 वाजता ये, कळलं, ते तुम्ही मालकांना सांगाल का फोन करून, ठीक आहे मी सांगेन कुलकर्ण्यांना फोन करू, तू जा बाबा, डबा मी ठेवतो तुझा। गुड मॉर्निंग, आत्ता सकाळ झाली का तुमची, 10 वाजले हो 10 मग मुक्ताबाई येऊन गेली, माझं सगळं करून सुद्धा गेली, आणि मग चावीचं काय आणली ते नाही कुलकर्ण्यांच्या कडून, बर मग आता तुला माझ्या हातचा चहा चालेल ना, झालाय तसं माझा खरा चहा पण बरं चालेल थोडासा, आणि हा चहाचं भांडं नीट विसळून घ्या बरं का, मुक्ताबाईने धड विसरलं नसणार ते, आणि चहा साखरेचे डबे डाव्या हातालाच असतील बघा सापडतील, हो काय झालं, काय झालं, हात भाजला का, काय झालं, काय अहो कमाल करता, मी बघू 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 कसा हात भाजला, बघू काय करते, बघा त्या त्या ट्रेन मध्ये ना ट्यूब आहे बघा, एक ती लवकर घेऊन द्या घेऊन द्या, मी औषध लावते, कमाल करत एवढासा तू चहा करायचा त्याच्यासाठी धावपळ किती, कसली घाई कसली झाली ती एवढी, ते भांड होत गरम, आता मला काय माहित मी उचलायला गेलो तर चटका बसला एकदम, आजकालच्या गॅसला आणि भांड्याला किती माणसांची पर्वाच नाही आहे नेमक, माझा हात भाजलाय आणि तुला विनोद सुचतोय, बरं वाटलं का जरा, बरं वाटत, हे पत्र बघ, श्रीमती स्वाती केतकर, मग स्वातीच्या नावावर आलंय पण तरी मी ते फोडलं, फोडलं हो, कशाला दुसऱ्याची पत्र फोडायची, आपण पत्र कुणाकडून आलंय बघ, वाशीच्या वृद्धाश्रमाकडून आलंय पत्र, ऐक श्रीमती स्वाती केतकर यास सप्रेम नमस्कार, आपण गेल्या महिन्यात आमच्या संस्थेकडे वृद्धाश्रमात आपले सासरे व सासूबाई यांना ठेवण्याबाबत चौकशी केली होती,
आमच्या संस्थेची नवीन इमारत पूर्ण होऊन एकूण 30 व्यक्तींची त्यात सोय होणार आहे. वृद्ध व्यक्तीसाठी मासिक एकूण खर्च रुपये 1500 फक्त. त्यात राहण्याची व भोजन व्यवस्था होईल. आजारी व्यक्तीची देखभाल करण्यासाठी रुपये 1000 स्वतंत्र आकारले जातील. तरी आपण संबंधित व्यक्तींची लेखी संमती घेऊन त्यानुसार आमच्या संस्थेत येऊन प्रत्यक्ष भेटावे. काय धक्का बसला की नाही पत्र वाचून? असं कधीतरी होणार याची खात्री होतीच मला. अशी अंथरुणावर खिळून पडलेली सासू कुणाला आवडेल? पण तिला तुझं काही करावं लागतंय का? तुझं सगळं मुक्ताबाई करते आणि त्याचा सगळा खर्च मी करतो. आपण काही यांचे कुणी आश्रित नाही आहोत. माझ ठीक आहे हो, पण मला वृद्धाश्रमात कशासाठी? अगं तू वेडी आहेस का? या वयात जिथं तू तिथं मी. पण आम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याचा परस्पर निर्णय घेणारी ही कोण? येऊ दे त्या दोघाला, चांगला खडसावून विचारतो. काहीही विचारू नका. आपल्याला मनाची तयारी करायला पाहिजे. लवकरच हे घर सोडून आपल्याला जायचंय वृद्धाश्रम. पण कस शक्य आहे ते? भविष्याची सगळी घडीच विस्कटून जाईल. अग ही वास्तू, हा परिसर, माझं मित्रमंडळ, तुझी जवळची माणसं आणि लाडक्या अंजूचा आपल्याला लागलेला लढा, तिची दिवसभराची पडपड, अगदी हे सगळं सोडून दुसरीकडे कुठे जायचं? म्हणजे मला काय वाटत माहितीये? मला तरी जाऊ दे वृद्धाश्रमात. अच्छा काय हो आता? इथे काय तिथे काय? पडल्या पडल्या मरणाचीच वाट पाहिजे ना. काहीतरी बोलू नकोस. अगं डॉक्टरनी सांगितलंय की तुला 4-6 महिन्यात बरं वाटेल आणि चांगली घिंडा फिरायला लागशील. गेली 4 वर्ष हेच ऐकते मी. माझ्यात काहीही सुधारणा झालेली नाही आणि ती होणार नाही हे पण मला माहिती. मुंबईला खातपांडे म्हणून डॉक्टर आहे, चांगले धन्वंतरी आहेत म्हणे. पुढच्या आठवड्यात मी आता एक आणखी डॉक्टर. नुसता पैशांचा चुराडा, बाकी काही नाही. अगं पण कुणाचे पैसे? तुझ्या नवऱ्याचेच ना. होऊ दे चुराडा, तुझ्या हक्काचे आहेत ते पैसे. असं जरा ऐकता का? काय इथे बसता माझ्या जवळ येऊन जरा. शांतपणे ऐका जरा. हे बघा, याच्या पुढे माझ्या औषधांवर नका हो खर्च करू. पैशांची जरा राखण करा. उतार वयात तुम्हाला कुणासमोर हात नाही पसरायला लागता का? मला तू पैशाची चिंता करू नकोस. तू एकदा चांगली बरी हो, मग बघ आपण हरिद्वार, काशी, मथुरा सगळीकडे जाऊ. हवं तर विमानानं प्रवास करू. हसतेस काय? खोट वाटतंय का तुला? खोट नाही वाटत. मग मला आपली एक आठवण झाली. कसली? 28 वर्ष झाली का लग्नाला आपल्या? त्यानंतर बघा आपण अष्टविक नायकाच्या दर्शनाला गेलो होतो, आठवतंय? फक्त 1000 रुपये खर्च होता ते, पण त्याच्यासाठी 6 महिने काटकसर केली आपण. आई बाबांना सुद्धा बरोबर घेऊन गेलो होतो. नाही तेव्हा सुद्धा आपण दाराला कुलूप घातलं होतं, पण आतमध्ये कोंडून नव्हतं घातलं कुणाला. कुलपाचा विषय आता बंद. मनस्ताप होईल असं काहीही करायचं नाही. वृद्धाश्रमाची कल्पना एकट्या स्वातीच्या डोक्यातून आलेली नाहीये. रोहितची सुद्धा त्याला संमती असली पाहिजे. तो बायकोच्या मोठीत असणारच.
त्याच्या स्वतःच्या लग्नाच्या वेळेला देखील हाच प्रकार आठवतोय ना तुला? स्वातीच्या घरच्यांचा विरोध होता आणि तिला याच्याशीच लग्न करायचं होत, पण हा ढिंब बोलायलाच तयार नाही. स्वाती एक दिवस येऊन तुझ्याकडे रडत बसली होती, आठवतंय ना? शेवटी आपणच पुढाकार घेऊन लग्न लावून दिलं. आणि लग्नानंतर अंजूच्या जन्माच्या आधीचा तो प्रकार आठवतोय ना? काळजी करण्यासारखं नाहीये, पण केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे, खूप जपावं लागेल. 3 महिने तरी बिछाण्यात बसावं लागेल. थोडीशी जरी हालचाल झाली तरी काही होऊ शकत. काही होणार नाहीये तिला, काही काळजी करू नका. कोण आता याच्या वेळेला मी नव्हते का अशीच? कुठे काय झालं? सगळं व्यवस्थित पार पडलं देवाच्या कृपेने. तेव्हा तर तिला अजिबात विश्रांती नव्हती. हो हे बघ, तू काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या मागे. आई, स्वातीची मम्मी म्हणत होती. काय म्हणत होती? ते म्हणाले की स्वातीला 2 महिने विश्रांतीसाठी माहेरी पाठवू. स्वाती, हा निर्णय तुझा तू घ्यायचा. पण एवढं तुला सांगते, इथे राहिलीस तर तुला आईची एवढी सुद्धा उणीव भासू देणार नाही. हॅलो. हो मम्मी. नाही म्हणजे आत्ताच आलो. हो हो. नाही अजून. तुम्ही स्वातीशीच बोला ना. हॅलो. हा मामा. नाही ठीक आहे. मी गाडी कशासाठी? नाही मामा, मी इथेच राहणार आहे. अगं नाही, तसं नाही ग, पण माझा यांच्यावर जेवढा विश्वास आहे ना, तेवढा इतर कोणावरही नाही आहे. आणि हे मी अगदी मनापासून बोलते. ठेव, बाय. तिची स्वाती लग्नानंतर किती बदलली, विश्वासच नाही ना बसत. आपल्याला त्यांनी कडी कुल्फात का ठेवलं याचं खरं कारण ठाऊक आहे तुला? आता सांगतो. म्हणजे? एका रात्री ती दोघं कुजबुजत होती, मी अंथरुणावर जागाच होतो, त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकू आलं मला. स्वाती रोहितला सांगत होती की त्यांच्या गैरहजेरीत आपल्या घरी नातेवाईकांची ये जा सुरू होणार आणि मग आपण सगळ्यांना त्यांच्या तक्रारी सांगणार, म्हणून त्यांनी आपल्याला बंदीखान्यात ठेवलंय. मी चाव्या विसरतो, हे केवळ निमित्त. सिमल्याहून फोन कसा नाही आला अजून? गेल्याबरोबर फोन करतो म्हणाले होते ना. विसरले असतील दोघही आपल्याला. असे कसे विसरतील? आणि ते विसरले ना तरी अंजूने विसरायची, ती पोर नक्की करेल बघा फोन. हो. तुला माहितीये अंजू किती छान चित्र काढते. काय सांगताय काय? हो. मला तर कधी दाखवली नाही तिने चित्र. थांब थांब, मीच दाखवतो तुला. या दप्तरामध्ये वही असेल तिची. हा हे बघ, हे बघ काय छान चित्र काढले बघ. हो बाई, काय गोड आहे हो. खरंच तुम्हाला सांगू का, ही मुलगी मोठेपणी चित्रकार होणार. अग माझा आशीर्वाद आहे ग बाबडी तुला. अग हे बघ आपल्याबद्दल काय लिहिलंय बघ इथे, वाचून दाखवतो. हा आय लव माय ग्रँडपा अँड ग्रँडमा. माय ग्रँडपा टेल्स मी ब्युटिफुल स्टोरी ऑफ घोस्ट अँड मॅजिशियन्स. माय ग्रँडमा इज सिक, शी इज ऑलवेज इन बेड. माय मम्मी सेज ग्रँडपा अँड ग्रँडमा बोथ आर अँटिक इन अवर हाऊस.
ऐकलंस तुझ्या नातीनं काय लिहिलंय ते? आपण माणसं नाही होत, आपण अँटीक आहोत, अँटीक पुराणकालीन वस्तू. तिची आई जे बोलली ते ती बोलणार ना, तिचा काय दोष आहे त्याच्यात? हळूहळू एक दिवस म्हाताऱ्यांसाठी बायबॅक स्कीम येईल आणि मग तरुण पिढी म्हाताऱ्यांना विकायला दुकानात रांगा लावेल. निरुपयोगी वस्तू कोण घेणार आहे बायबॅक मध्ये? त्याला काय शोरूम मध्ये ठेवता येत काहीतरी? तो 7 वाजता आला डबा घेऊन. तुला गाढ झोप लागली होती, तू जेवणार आहेस का? हा आधी तू जेव, कारण त्याच्यानंतर गोळी देता येईल, ती महत्वाची आहे. आपण आता तर उठले ना मी झोपून, आता थांबा की जरा. बर मी जरा वरांड्यात जातो. वाटलंच होत मला, गरम होत आहे फार. बर Oh!
सकाळ झाली, आवाज मुक्ता येणार नाहीये. तू चावी ते आधी अहो काय झालं चावी?